सध्या शेती करताना रासायनिक खतांचा मारा केला जातो, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात येते आणि पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीची संकल्पना समोर येऊ लागली आहे. नैसर्गिक शेती म्हणजे झिरो बजेट शेती होय. पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे नैसर्गिक शेती करण्यास भर देतात. झिरो बजेट शेतीची मूळ संकल्पना ही सुभाष पाळेकर यांची आहे आणि याच विषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील आदर्श शेतकरी गुलाब घुले यांच्याकडून. नमस्कार. जे एस पी के म्हणजे सुभाष पाळेकर कृषी. मी गुलाब घुले, मुक्काम पोस्ट वेळू, तालुका भोर, जिल्हा पुणे. मंडळी, शेतकऱ्यांच्या शेतमालाची जरी वाढ झाली असली तरी शेतमाल तो खाण्याच्या लायक राहिलेला नाही, त्यामुळे सततचे आजार. त्यामुळे मी 2015 विषमुक्त नैसर्गिक शेती करत आहे. त्यासाठी आपल्याला देशी गाईची गरज आहे. त्यापासून शेण, गोमूत्र, बेसन पीठ आणि गूळ याचा वापर करून आपल्याला जीवामृत तयार करता येते. आणि हे जीवामृत केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला NPK म्हणजे नत्र स्फुरक पालाश या स्वरूपात पिकांना आपल्याला देता येते. त्यामुळं पिकांच्या वाढीसाठी लागणारे जे अन्नद्रव्याचे घटक आहेत ह्या जीवामृतमध्ये मिळत असतात. तर आणि दुसरी गोष्ट की हे जीवामृत कीडनाशक पण आपल्याला याला फवारणीसुद्धा करता येते. कीडनाशक फवा काहींचे आपल्या पिकावरचे कीडनाशक जे औषधं असतात ते आम्ही स्वतःच्या घरच्या घरी तयार करतो. त्याच्यामध्ये दशपर्णी अर्काय, तंबाखू अर्काय, जीवामृते ह्या अशा किडींच्यावरचे काही औषधं असतात त्याची आम्ही घरच्या घरी तयारी करतो. त्यामध्ये आंबट टाके हे सुद्धा आम्ही फवारण्यासाठी वापरतो. विषमुक्त उत्पादन मिळते. आम्ही जे विषमुक्त उत्पादन घेतो व त्याच्यामध्ये पुण्यातील उच्चगृह सोसायटीमध्ये आम्ही ह्या मालाची विक्री करतो आणि ही विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जाते. त्यामुळे रासायनिक मालापेक्षा आमच्या शेतमालाला हा दुप्पट बाजार मिळाला जातो. कुठल्याही रासायनिक निविष्ठांचा वापर न करता चांगले उत्पादन घेता येते. विषमुक्त नैसर्गिक करताना आपल्याला जीवामृत, घनजीवामृत, आच्छादन आणि वापसा याचा वापर करून करावा लागतो. त्याच्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढून पिकाची चांगली वाढ होते. जीवामृत म्हणजे हे पिकाला एक वरदान आहे. त्यामुळे पालेभाज्यांना एक प्रकारची चव चमक हे ग्राहकांच्या पसंतीत उतरलेली आहे. सुभाष पाळेकर कृषी नैसर्गिक शेती करताना बाहेरच्या निविष्ठांचा वापर न करता उत्तम प्रकारचे दर्जेदार उत्पादन आपल्याला घेता येते. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये चांगले जास्तीचे पैसे शिल्लक राहतात. धन्यवाद. अनेक शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीकडे वळावं असा संदेश देखील यामार्फत देण्यात आला. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.